विविध कारवायांमध्ये पोलिसांनी जप्त केलेली दुचाकी, तीन चाकी आणि चार चाकी वाहनं पोलीस ठाण्यात अडकळीत पडून आहेत. जप्त केलेल्या वाहनांचा पोलिसांना त्रास होतोच, पण त्यामुळे रोगराईही वाढण्याची शक्यता वाढते. नागपुरात पोलीस ठाण्यांमध्ये शेकडोंच्या संख्येनं अडकळीत पडलेल्या वाहनांचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अखिलेश हळवे यांनी. पोलीस स्टेशनमध्ये अनेक वर्षांपासून दुचाकी वाहनं पडली असणं तिची सामान्य बाब झाली आहे. मी ॲक्च्युली नागपूरच्या दंदोली पोलीस स्टेशनमध्ये उभा आहे आणि या ठिकाणी मोठ्या संख्येने वाहनं इथे दुचाकी वाहनं अनेक वर्षांपासून पडली आहेत आणि ही वेगवेगळ्या कारणांमुळे जप्त केलेली आहे. काही चोरीची वाहन असेल, काही दारू पिऊन गाडी चालवताना जी जप्त झाली अशी सगळी वाहनं आहे. मोठ्या संख्येने ते वाहनं आहेत आणि हे फक्त दंदोलीचं चित्र नाही, हे फक्त दंदोली पोलीस स्टेशनमध्ये अशी बाब नसून नागपूरच्या सुमार एकूण 25 पोलीस स्टेशन आहे. जवळपास सगळीकडे असं चित्र बघायला मिळेल, मोठ्या संख्येने अशा प्रकारची वाहनं अनेक वर्षांपासून भंगाराप्रमाणे पडली असतात. खरं तर आता नागपूरच्या पोलीस स्टेशनमध्ये एक आता कौतुकास्पद बाब सुरू झाली आहे आणि या प्रकारे या गाड्या जमल्या असतात त्यांचा लिलाव करणं सुरू झालं आहे. त्यांना मालकांना आता गाडी देणं सुरू झालं आहे, त्यामुळे ही प्रक्रिया कुठेतरी सुलभ आणि चांगली होते. पण महत्त्वाचं म्हणजे असं होत असताना ही प्रक्रिया अजून सुलभ करण्याची गरज आहे आणि यानिमित्ताने जे गाडीचे मालक आहेत त्यांना गाडी परत करणं किंवा गाडीचा लिलाव करून इथला सगळा हा जी ही जी अडगळ आहे ती कमी करणं अतिशय महत्त्वाचं आहे. कारण यामुळे पोलीस स्टेशनची जागा तर जातेच, पण यामुळे रोगराई देखील पसरण्याची शक्यता आहे आणि त्यामुळेच या पोलीस स्टेशनने उचललेलं पाऊल खरंच कौतुकास्पद आहे आणि मोठ्या प्रमाणात नागपूरच्या इतर पोलीस स्टेशनने देखील ह्याचं पालन करायला हवं, ह्याचं अंमलबजावणी करायला हवी आणि नागपूरचे पोलीस स्टेशनमधनं ही जी वाहनांच्या रूपाने जी अडगळ मोठ्या प्रमाणात जमा झाली आहे ती कायमस्वरूपी दूर करायला हवी. व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नशीलसह अखिलेश हळवे, झी मीडिया, नागपूर. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.